नमस्कार मी प्राजक्ता जोशी इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला पेपर आहे लोकमत पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त ही आजची लोकमतची पानेकची हेडलाईन आहे है। इतके दिवस आपण जवळपास एक दोन महिने तरी आपण पेट्रोल डिझेल कसं महाग की ती मी परत एकदा दर वाढला अशा प्रकारच्या बातम्या दर काही दिवसांनी बघत होतो मात्र गेल्या एक दोन दिवसांपासून पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याच्या बातम्या आपण वाचतोय केंद्र सरकारनं अबकारी अबकारी करात कपात केल्यानंतर रविवारी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यावर्धित कर अर्थात वॅटमध्ये कपात करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली यामुळे सामान्यांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळणार असल्याचं म्हटलं जात पुणे शहरात आता पेट्रोल एकशे आठ रुपये प्रति लिटर एकशे आठ रुपये आणि एकोणऐंशी पैसे प्रति लिटर अशी किंमत आहे सध्या तर डिझेलची किंमत चौऱ्याण्णव रुपये छत्तीस पैसे प्रति लिटर अशी असणार आहे राज्यात पेट्रोलवरील कर दोन रुपये आठ पैसे तर डिझेलवरील कर एक रुपये चव्वेचाळीस पैशांनी कमी करण्यात आला असल्याचं ह्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्राप्रमाणेच केरळ राजस्थान ओडिशा यासारख्या सुद्धा केंद्राच्या मागोमाग पेट्रोलवर आणि डिझेलवरचे कर कमी केलेले आहेत अयोध्येचा दौरा करणार अशी घोषणा केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा दौरा सध्या तरी कॅन्सल केला असल्याची माहिती दिली होती तसं त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं होतं आणि काल पुण्यात त्यांची जी सभा झाली तर त्याच्यामध्ये याबद्दल अजून बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं यावेळेस या सभेत बोलत असताना काल अ, मी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेक जण दुखावले आणि त्यांनीच अयोध्येत रसद पुरवली आणि मनसे कार्यकर्ते तिथं गेल्यानंतर त्यांना कसं सापळ्यात अडकवायचं यासाठी मदत केली त्या सापळ्यात अडकू नये म्हणून अयोध्या दौरा रद्द केला असल्याचं त्यांनी काल म्हटलं मात्र त्याचबरोबर भोंगा आंदोलन जे आहे ते मात्र सुरूच राहणार असल्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलं पुण्यातल्या स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच इथं झालेल्या सभेत ते बोलत होते मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी रात्री तुरळक ठिकाणी हलक्या पावसानं हजेरी लावली होती त्याचबरोबर कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात सुद्धा झालेल्या पावसानंतर आता पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये परत एकदा कोकण गोवा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याबद्दलची बातमी आज लोकमत पान एकवर आली दिल्लीमधून काल एक अतिशय शॉकिंग घटना आली होती ती आज लोकमतच्या सुद्धा पान एकवर आलेली आहे नैराश्यानं ग्रासलेल्या दोन मुली आणि त्यांच्या आईनं फ्लॅटच्या खोलीत विषारी वायूचं चेंबर बनवून स्वतःला कोंडून आत्महत्या केल्याची घटना घडल्याचं समोर आलं होतं फ्लॅटमध्ये त्यांनी गॅस सिलेंडर जे आहे तर त्याचा नॉब ओपन करून आणि रूम फुल सेल करून विषारी वायूचं चेंबर फ्लॅटला बनवून त्यांनी आत्महत्या केली त्यांनी काही सुसाईड नोटसुद्धा लिहून ठेवलेल्या आढळल्या होत्या या सुसाईड नोटमध्ये त्यांनी घरात येणाऱ्यांसाठी नंतर जे घरात एंटर करतील त्यांच्यासाठी सावधगिरीच्या सूचनासुद्धा दिल्या होत्या त्याच्यामध्ये खोलीत विषारी कार्बन मनॉक्साइड भरलेला आहे खिडकी उघडावी पंखा सुरू करून खोलीला हवेशीर बनवावं माझीच किंवा मेणबत्ती पेटवू नये असं सुद्धा त्यांनी त्या चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं दोन हजार तीस सालापर्यंत भारतात हृदयविकारानं सर्वाधिक मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या कालावधीपर्यंत झालेल्या दर चार मृत्यूंपैकी एक मृत्यू हृदयविकार विकारामुळे विकारा होईल असा इशारा प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टर सी एन मंजुनाथ यांनी दिला आहे आज बेंगलोरवरून त्याची बातमी जी आहे ती लोकमतच्या पानेकच्या अँकरला आलेली आहे युवक तसंच किशोरवयीनामध्ये सुद्धा हृदयविकाराचं प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता यावेळेस व्यक्त केली राज्यातील तृतीयपंथी व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण किंवा कौशल्य विकासाच्या योजना राबवण्यासाठी अडचणी येत आहेत या पार्श्वभूमीवर राज्याच्या समाज कल्याण विभागानं आता पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्यात तेवीस मे ते चौदा जून या कालावधीत विशेष शिबिराचं आयोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या विशेष शिबिरात तृतीयपंथी व्यक्तींची पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच तृतीयपंथी व्यक्तींना तात्काळ प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध होईल तसंच त्यांच्या हक्कांचं संरक्षण आणि कल्याण योजनेअंतर्गत त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांची त्यांना जाणीव व्हावी यासाठी उपाययोज उपाययोजना ज्या आहेत तर त्यासाठी त्याची सर्व माहिती त्यांना पुरवावी ह्या सर्वसाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं आज लोकमतमध्ये आलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे ऊसाचा गाळप हंगाम संपलेला आहे आणि तरीसुद्धा अनेकांच्या शेतांमध्ये ऊस अजूनही तसाच आहे यावेळेस साखर साखरेचं सा उच्चांकी उत्पादन सुद्धा ही परिस्थिती आहे आणि त्याबद्दलच्या अनेक बातम्या आपण बघतोच आहोत आज बीड जिल्ह्यातून एक अशीच महत्त्वाची बातमी आलेली आहे सात महिन्यांचा सा कालावधी लोटला तरीसुद्धा साखर कारखाना ऊस गाळपासाठी नेत नसल्यामुळं अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द इथल्या शेतकऱ्यानं शनिवारपासून आपल्या कुटुंबासह भर उन्हात रस्त्यावर ठाण मांडून मांडून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे त्याबद्दलची बातमी आज लोकमतच्या आतल्या पानावर आलेली आहे त्याला जोडून जी सध्या परिस्थिती आहे शेतकऱ्यांची तर त्याबाबतसुद्धा त्यांनी माहिती पुरवलेली आहे ऊस तोडून देण्यासाठी मुकादम किंवा तोड करणाऱ्या हार्वेस्टर मशीनचा मशीनचे चालक जे आहेत तर ते शेतकऱ्यांकडे करें। प्रति एकरी पंधरा ते वीस हजार रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्याशिवाय ट्रॅक्टर चालकांचा रोजचा भत्ता पाचशे रुपये कोयत्याची जी पूजा होते त्यासाठी लागणारी वेगळी दक्षिणा असा हा आतला व्यवहार सकाळ जर धरला तर एकरी पंचवीस हजार रुपयांपर्यंत खर्च शेतकऱ्यांना जातो जे शेतकऱ्यांसाठी भरपूर म्हणजे एकदम खूप मोठा खूप मोठं बर्डन आहे अशा विविध मार्गामुळे शेतकऱ्यांची लूट सुरू असून एवढं सगळं करूनसुद्धा ऊससुद्धा लवकर जात नाही आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असल्याचं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे हा झाला आजचा लोकमत यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस चोवीस मेपासून कॉड लीडर्सची समिट सुरू होणार आहे टोकियोमध्ये जपानमधल्या टोकियोमध्ये तर त्यावेळेस यु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन रा तिथं असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या ही मिटिंग अटेंड करायला जाणार आहेत तर या मीटिंगमध्ये मोदी आणि बायडन यांच्यामध्ये मुख्यत्वे युक्रेनमध्ये सध्या जे युद्ध चालू आहे आणि त्याचा इम्पॅक्ट दे जगभरातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर कसा होतोय याची चर्चा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर बरोबर अन्नधान्याच्या तुटवड्याचा जो प्रश्न सध्या जगभर आहे अनेक ठिकाणी फूड शॉर्टेज आहे युक्रेन आणि रशिया हे दोन मुख्य गव्हाची निर्यात करणाऱ्या देशांपैकी आहेत आणि सध्या तिथं युद्ध चालू असल्यामुळे तिथून होणारे गव्हाची निर्यात ही बऱ्यापैकी थंडावलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर ह्यावेळेस आपल्या देशात भारतात सुद्धा गव्हाची प्रोक्युअरमेंट कमी झाली असल्यामुळे गव्याचं गव्हाचं उत्पादन कमी झालं असल्यामुळे निर्यातीवर बंदी भारत सरकारनं आणलेली आहे तर या सर्वाबद्दल सुद्धा ह्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं आज शुभजीत रॉय यांनी केले केलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे आर एस एसची अफिलिएटेड असलेली दोन मॅग्झिन्स ऑर्गनायझर आणि पांचजन्य तर ह्या दोन्ही मॅग्झिन्सला नुकतीच पं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त जो कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमाला वेगवेगळे वेग जे भाजपशासित राज्य आहेत तर त्यातले नेते मुख्यमंत्री त्या राज्यांचे हे उपस्थित होते तर ह्यावेळेस कोण काय काय बोललं ह्या कार्यक्रमामध्ये त्याबद्दलची सविस्तर बातमी आज दीप्तिमान तिवारी यांनी दिल्लीवरून केलेली आहे इंडियन एक्सप्रेसच्या पान एकवरती बातमी आलेली आहे यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बोलत असताना असं म्हणा की यावेळेस पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावर नमाज पडले गेले नाहीत ही गोष्ट त्यांनी अतिशय गौरवाने आणि अतिशय कौतुकानं सांगितली आणि त्याचबरोबर जे मशिदींवरचे लाऊडस्पीकर आहेत त्यांचा वॉल्यूम सध्या हा विषय अतिशय जो जोरदारपणे देशभरात चालू आहे तर त्याचे वॉल्यूमसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये कमी झाले असल्याचं आणि त्यांच्या त्यांचं जे भाजपचं सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये त्याचं हे यश असल्याचं त्यांनी एका प्रकारे सांगितलं याच वेळेस बोलत असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी असं सांगितलेलं आहे की जी जी मंदिरं पोर्तुगीज काळात जी जी मंदिरं पाडण्यात आली होती गोव्यात जमीन दोस्त करण्यात आली होती तर ती परत बांधावी असं त्यांनी प्रपोज केलेलं आहे त्याचबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी परत एकदा त्यांच्या राज्याने जी एक स्पेशल कमिटी त्यांचं राज्य फॉर्म करणार रा आहे त्यांचं राज्य सरकार जे आहे ते युनिफॉर्म सिव्हिल कोड राबवण्यासाठी उत्तराखंडमध्ये इलेक्शन्स जे झाले नुकतेच तर त्याच्या आधी भाजपचं तिथलं प्रॉमिस होतं एक आश्वासन होतं की भाजप परत जर सत्तेत आलं तर ते युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट करणार आहे तर त्यासाठी एक विशेष समिती स्थापन करणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळेस परत एकदा सांगितलं ओव्हरऑलच म्हणजे धर्म आणि सध्या आपण त्याबद्दलचं जे एक वातावरण देशात तयार झालेलं बघतोय तर आर एस एसच्या ह्या इव्हेंटला अर्थातच तो महत्वाचा मुख्य विषय राहिला असल्याचा आपल्याला दिसत आहे धर्माबद्दल आणि त्याच्याशी रिलेटेड बद्दल बोलत असतानाच अजून एक महत्त्वाची बातमी आज आसामवरून आलेली आहे जी तोरा अगरवाला यांनी गुवाहाटीवरून दिलेली आहे आसाममध्ये नुकताच एका पोलीस स्टेशनला एका मॉबने आग लावल्याची घटना घडली तसा आरोप त्या मॉबवर होता की जवळपास चा चाळीस आसामच्या नागाव जिल्ह्यातल्या एका गावामध्ये जमून त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला आग लावली तिथं त्यांनी यांनी केल्या गोष्टी असं असा आरोप त्यांच्यावर होता हे झाल्या झाल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी ह्याच्यामध्ये जे आरोपी होते ज्यांच्यावर ह्याचा आरोप ठेवण्यात आला होता त्या लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची घटना घडलेली आहे ओवरऑलच आपण बऱ्याचशा भाजपशासित राज्यांमध्ये भाजपशासित प्रदेशांमध्ये ही जी काही हा जो काही एक ट्रेंड बघतोय की काही कॉन्फ्लिक्ट झाला काही अशा प्रकारचा जर क्लेश झाला कुठं दंगे झाले तर त्याच्यावर रिॲक्शन म्हणजे काय असेल की जाऊन ज्यां जे आरोपी आहेत किंवा ज्यांच्यावर आरोप ठेवलेलाच आहे अजून सिद्धसुद्धा झालेला नाही आहे तर जाऊन त्यांची घरं पाडणं हा एका प्रकारे जो ट्रेंड झालेला बघतोय आपण तो अतिशय धोकादायक आणि चिंताजनक आहे इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्सचेंज या पानासाठी आज मिहिर वासवदा यांनी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीन हिची मुलाखत मॉडरेट केलेली आहे आपल्याला माहितीच आहे की नुकतंच गोल्ड मेडल तिने मिळवलेलं आहे फिफ्टी टू के जीच्या कॅटेगरीमध्ये आणि त्यांच्याशी बोलून आज ही अतिशय मस्त अशी मुलाखत अख्ख्या पानभर ही मुलाखत आलेली आहे ज्याच्यामध्ये निखत झरीन यांनी त्यांची त्यांचा हा जो चॉईस होता बॉक्सिंग बॉक्सिंगपटू बनण्याचं जे स्वप्न होतं त्याला त्याची कशी थट्टा केली ही बॉक्सिंग हे पुरुषांचा खेळ आहे पुरुषांचं स्पोर्ट आहे त्याच्यामध्ये मुलींनी महिलांनी जाऊ नये ह्याबद्दल त्यांना कसं सुनावण्यात आलं आणि ह्या सर्वाला त्यांनी आणि त्यांच्या फॅमिलीनी कसं फाईट केलं कसं उत्तर दिलं ह्या सर्वाबद्दल त्यांनी ह्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक स्वतंत्र पत्रकारितेचं माध्यम मा आहे आणि आम आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हाला सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांवरच्या बातम्या या वेळोवेळी करत असतो वेड़ ह्याच्यामध्ये काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात काही छोटे मोठे अपडेट्स असतात तर काही सविस्तर लेख असतात आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या जर्नल नावाचं आमचं युट्यूब चॅनलसुद्धा आहे तुम्ही मे बी आजचा हा एपिसोड त्यावरच बघत असाल पण जर का तुम्ही हा एपिसोड फेसबुकवर बघत असाल तर हे यूट्यूब चॅनलसुद्धा नक्की व्हिजिट करा त्याच्यावरती आपल्या राऊंडअपच्या एपिसोड्सबरोबरच इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये काही इंटरव्ह्यूज असतील काही व्हिडिओ रिपोर्टाचेस असतील एक्सप्लेनर व्हिडिओज असतील तर या सर्वाचा तुम्हाला आस्वाद घेता येतील त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल इंडिया रेडिओ नावाचं आमचं ॲपसुद्धा आहे मी रोजच त्याच्याबद्दल सांगत असते आपल्या एपिसोडमधून तुम्हाला हे ॲप डाउनलोड करणं सुद्धा एकदम सोपं आहे या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला त्यासाठीची लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही आत्ता लगेच ते ॲप डाउनलोड करू शकता आणि नावात म्हटल्याप्रमाणेच मोठ्या प्रमाणात ऑडिओ कंटेंट त्याच्यावर अवेलेबल आहेत वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्ट आहेत इंटरव्ह्यूज आहेत ऑडिओ बुक्स आहेत तर हे ॲप नक्की डाउनलोड करा तुम्हाला तो कंटेंट कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि या व्यतिरिक्तसुद्धा आम्हाला इतरही काही आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आता आपण हेडलाईन आहे अर्थातच पेट्रोल इतकं भरमसाठ वाढवल्यानंतर जी काही कपात केंद्र सरकारनं अनाऊन्स केली त्याच्यानंतर राज्यानं थोडीफार प्रमाणे जी काही कपात त्याच्यावर अनाऊन्स केली तर त्याबद्दलची ही बातमी आहे सकाळच्या पानेकच्या आज प्रसाद कांदडे यांनी पुणे फलटण किंवा लोणद फलटण या मार्गावर जी डेमू धावते तर त्याची कशी स्थिती आहे आणि ती कशी नुकसानीत चाललेली आहे हे सांगणारी बातमी केलेली आहे ह्याच्या ह्या डेमूसाठी कर्मचारी चार आहेत तर प्रवासी मोजके अगदी सहा सात दररोजचे असतात त्यामुळे जे रेल्वेला रोज आठ लाख रुपये खर्च येतो चालण्यासाठी मात्र फेर एका फेरीतून फक्त दोनशे रुपये उत्पन्न होते त्यामुळे ती कशी नुकसानीत चाललेली आहे याबद्दल सांगणारी ही बातमी आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी काल तीन बालविवाह रोखण्यात यश मिळवलं असल्याची बातमी आज सकाळने घेतलेली आहे मावळ तालुक्यातील येळसे इथं रविवारी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची बातमी ग्रामीण पोलिसांना मिळाली त्यांनी तात्काळ सूत्रं हलवली आणि या अल्पवयीन मुलाचा विवाह रोखला मुलीचा विवाह रोखला तसंच हडपसरमधल्या महम्मदवाडी आणि अजून एक ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आलं असल्याचं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला माहितीच आहे की बालविवाहाचा प्रश्न अजूनही तसा दारुण आहे आणि लॉकडाऊनपासून तो अजून वाढला असल्याचं अनेक वेगवेगळ्या डेटामधून समोर आलेलं आहे मात्र अशा प्रकारे तत्पर कारवाई जर होत असेल तर काही प्रमाणात तरी ह्याच्यावर आळ आणण्यासाठी किंवा रोख लावण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे पी एम पीच्या एक्क्याऐंशी ई बसेस दाखल झालेल्या आहेत पुणे स्टेशन डेपोमधून उपनगरांच्या मार्गांवर या गाड्या धावणार आहेत आणि केंद्रीय सचिवांच्या हस्ते या बस या बसेसचं लवकरच लोकार्पण होण्याची शक्यता आज सकाळच्या बातमीमध्ये वर्तवण्यात आलेली आहे मात्र अजूनपर्यंत पी प्रशासनाने प्रशासनानं या कार्यक्रमाची तारीख जाहीर केलेली नाहीये उपनगरांमधल्या मार्गांवर नव्या ह्या ज्या एक जे एक्क्याऐंशी ई बसेस धावणार आहेत तर त्यामध्ये दररोज सुमारे सत्तर हजार प्रवाशांची सोय होणार असल्याचं पीएमपी ने म्हटलेलं आहे हा होता आजचा सकाळ यापुढचा पेपर आहे पुणे मिरर पुणे मिरच्या पाने एक वरच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे ही हेडलाईन आहे जिम्स दॅट नेवर वर्क आउट आज अविनाश राजपूत यांनी अतिशय महत्त्वाची बातमी ह्याच्याबद्दल केलेली आहे के पुणे महानगरपालिकेनं अनेक अशा जागा शहरामध्ये एक्स्क्लुझिव्हली जिमसाठी ह्या जागा आहेत व्यायामशाळांसाठी ह्या जागा आहेत अशा डेजिग्नेट केल्या होत्या मात्र जवळपास पाच वर्ष झाली ह्या जागा जे डेजिग्नेट करून पाच ह्या पाच वर्षांमध्ये ह्या ठिकाणी काही का जिम्स उभे राहिलेले नाही आहेत पी एम सी प्रशासन अर्थातच त्यांनी ह्याचा ब्लेम दुसऱ्या एका ऑथॉरिटीवर ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्मार्ट सिटीने हे जिम्स ओपन करणं त्यांनी हे ओपन केलं पाहिजे होतं मात्र त्यांनी ते केलं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे हा होता आजचा पुणे मिरर आता आपण बळूया टाइम्स ऑफ इंडियाकडे स्कॉड समिट जी होणार आहे चोवीस मेपासून सुरू होणार आहे जपानमध्ये त्याबद्दलची बातमी आज टाइम्स ऑफ इंडियाच्या पानेकवरची मुख्य बातमी आहे जी सचिन पराशर यांनी दिल्लीवरून दिलेली आहे ह्याच्यामध्ये मोदी आणि बायडन यांची भेट होणार युक्रेनविषयी चर्चा होणार हे जर आपण जे मग आजच्या एका पेपरमध्ये डिस्कस केलं ते तर आहेच त्याचबरोबर असं म्हटलेलं आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा जो एक अम्बिशियस प्रोजेक्ट आहे इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्कचा इकॉनॉमिक फ्रेमवर्क इनिशिएटिव्हचा तर ह्या इनिशिएटिव्हसाठी ते भारतालासुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी करून घेण्याबद्दल आवाहन करणार असल्याचं म्हटलं जाते ह्याच्यामध्ये इंडो पॅसिफिकमध्ये ज्या काही वेगवेगळ्या वेग अर्थव्यवस्था आहेत तर त्या त्यांना एकत्र आणून जे सप्लाय नेटवर्क आहे सप्लाय चेन्स आहेत त्यांचं सबलीकरण करण्याचा बायडन यांचा मानस असल्याचं म्हटलं जाते मात्र ह्याच्यामध्ये मोदी यांची काय रिॲक्शन राहणार आहे मोदी हे एखाद वेळेस जॉईन करू शकतात हे असे सर्व स्पेक्युलेशन्स ह्या बातमीमधनं व्यक्त करण्यात आलेले आहेत या वर्षीचा उन्हाळा अतिशय भयंकर होता टेम्परेचर्स हे बराचसा टाईम चाळीसच्या आसपास राहिले किंवा चाळीसच्या वर राहिले अनेक उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या तर जसा तापमानाचा पारा वाढला त्याचबरोबर आईस्क्रीमचा सेलसुद्धा वाढला असल्याची बातमी आज योगेश कबीरदॉस आणि जॉन सरकार यांनी दोघांनी मिळून केलेली आहे चेन्नई आणि दिल्लीवरनं तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या उन्हाळ्यात आईस्क्रीमची विक्री तीस टक्क्यांनी वाढली असल्याचं दिसून आलेलं आहे किरकोळ बाजारात टोमॅटोच्या किमतीमध्ये जवळपास शंभर टक्क्यांनी वाढ झाली असल्याची बातमी आज टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेली आहे कोल्हापूरवरून ही बातमी आलेली आहे आणि कोल्हापूरच्या दरांबद्दल ही बातमी आहे कोल्हापूरमध्ये पंधरा मेला टोमॅटोचे दर जे होते ते पन्नास रुपये प्रति किलो होते मात्र काल हे दर शंभर रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले असल्याची बातमी आज करण्यात आलेली आहे याचं मुख्य कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात जो पूर्वमोसमी पाऊस पडला तर त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी टोमॅटोच्या पिकाचं नुकसान झालं आणि त्यामुळे हे दर वाढले असल्याचं म्हटलं जातंय जे विद्यार्थी परदेशातील कॉलेजेसमधनं परदेशातील इन्स्टिट्यूट्समधून वैद्यकीय शिक्षण घेऊन येतात तर त्यांना इकडं आल्यानंतर एक एंट्रन्स एक, एक जी स्क्रीनिंग टेस्ट असते तर ती आन्सर करावी लागते आणि त्याच्यानंतर सुद्धा नॅशनल मेडिकल कमिशनने असा निर्णय घेतलेला आहे की ते इंटर्नशिप जे त्यांना करायची असते ती फक्त ते अ, अ, मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्येच करू शकतात आणि हे जे वेगवेगळे रूल्स आहेत त्याच्यामध्ये अजून एक नवीन रूल ॲड करण्यात आला की त्यांच्यासाठीचा जो कोटा होता जो आधी सात पूर्णांक पाच टक्के होता आधी तो दहा टक्के होता तो सात पूर्णांक पाच टक्क्यांवर आणला गेलेला आहे या सर्व वेगवेगळ्या रूल्समुळे रेग्युलेशन्समुळे रेस्ट्रिक्शन्समुळे अनेकांना इंटर्नशिप मिळणं कठीण होत असल्याची बातमी आज रेमा नागराजन यांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की दरवर्षी जवळपास सहा हजार अशा प्रकारचे जे परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले मेडिकल स्टुडंट्स असतात तर त्यांना इंटर्नशिप मिळणं हे अतिशय कठीण होत असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे हा होता आजचा टाइम्स ऑफ इंडिया आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअपचा एपिसोडसुद्धा आम्ही इथंच थांबत आहोत दररोज आमचे एपिसोड्स बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाऊनलोड करायला विसरू नका धन्यवाद